श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की। या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही। या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं। राजेगडावर पोहोचले सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू असेल, कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारव्यात कोसळणारा तानाजी मालुसरी असेल, मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेगे म्हणणारा दत्ताजी शिंदे, आणि मुघलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे। अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात मोठा वळल्या। आऊसाहेबांनी सांगितलं राजे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल, लिंबू टिंबू पोरांच्या हातात समशेरी दिल्या आणि वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी 4 यवनी 5 शाहीला सुरुंग लावला। या जगात अनेक राजे जन्माला आले, या जगात अनेक सम्राट जन्माला आले, पण जनतेचा रयतेचा राजा मात्र एक, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक बालोद्यान साकार करत आहोत। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक जण आपल्या नातवांना, आपल्या मुलांना घेऊन या उद्यानात येतील। छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेकडे पाहून शिवाजी राजांचा दैदिप्यमान इतिहास स्मरण करतील आणि त्यातूनच येणाऱ्या पिढीला आत्मविश्वास, सन्मान या पावलांवर पाऊल टाकून चालण्याची प्रेरणा मिळेल। हा दृढ विश्वास हे स्मारक, हे उद्यान उभं करत असताना आमच्या मनात आहे। शिवाजी राजांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचा हा छोटेखानी प्रयत्न।